शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी कृषीदूत वैभव नाथाजी खटकाळे या यूट्यूब व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय पुण्याचा मी विद्यार्थी आहे. ग्रामीण कृषी कार्यान्वयन कार्यक्रमच्या अंतर्गत मी आपल्यासमोर डाळिंब शेतीला भेडसावणारी समस्या म्हणजेच तेलकट या रोगाचे एकात्मिक नियोजन कसे करायचे हे सांगणार आहे. मित्रांनो, डाळिंब हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे फळपीक आहे. या पिकाने बऱ्याच शेतकऱ्यांना समृद्धही बनवले आहे. परंतु बदलते हवामान, लागवडीचे वाढते क्षेत्र याबरोबरच तेला म्हणजेच ऑइली स्पॉट ऑफ पोमोग्रॅनेट हा रोग थैमान घालत आहे. तुमच्या बागेमध्ये पानांवर पिवळसर कडा असलेले पांथळ काळे डाग, फळांवर तेलकट डाग व फळे तडकणे, फांद्यांवर गर्द तपकिरी काळपट व खोलगट डाग आले की आपल्याला समजते की बागेमध्ये तेल्या आला. मग सुरू होते फवारणींचे चक्र. परंतु त्याचा फैलाव काही संपत नाही. परिणामी 50-100% नुकसान होते व हाती राहते ती निराशा. महत्त्वाचं असं की बाजारामध्ये 100% नियंत्रण देईल असे प्रभावी औषध नाही किंवा रोगप्रतिकारक्षम वाण नाही. त्यामुळे याचे एकात्मिक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. या रोगाचा प्रसार झांथोमोनस ऑक्झोनोबोडीस पीव्ही पुनिकी या जीवाणूमुळे होतो. रोगाचा प्रसार रोगग्रस्त रोपांमुळे तसेच पावसाचे पाणी, हवा व माती मार्फत होतो. बागेमधून चालत असताना तुमच्या मानेला किंवा पाठीला घाम येत असेल तर समजावे की हे वातावरण रोगाच्या वाढीस पोषक आहे. तर चला पाहूयात कशा प्रकारे याचे आपण एकात्मिक नियोजन करू शकतो. योग्य जमिनीची निवड. आपला असा समज आहे की ज्या जमिनीमध्ये काहीच येत नाही म्हणजे खडकाळ मुरमाट जमीन, या जमिनीमध्ये डाळिंब हे पीक येते. परंतु हा समज चुकीचा आहे. अशा जमिनीमध्ये जमीन जास्त तापते व तापमान वाढल्यामुळे पोटॅशियम, कॉपर व मॅंगॅनीज या अन्नद्रव्यांची कमतरता झाडाला होते. परिणामी झाड कमजोर होते व झाडाला अजैविक ताण बसतो व झाडे रोगाला जास्त बळी पडतात. तर जमीन निवडताना मध्यम पाण्याचा निचरा होणारी 1-1.5 फूट खोल व सुपीक जमीन निवडावी. लागवड करण्याअगोदर माती परीक्षण करून घ्यावे. भारी जमिनीत लागवड केल्यास पाण्याचा निचरा योग्य होत नाही व त्यामुळे झाडे रोगास जास्त बळी पडतात. रोगमुक्त रोपांची निवड. एखाद्या ठिकाणाहून 4 पैसे कमी जातील या विचाराने आपण रोगग्रस्त भागातील रोपे खरेदी करतो व परिणामी 1-2 वर्षानंतर आपल्याला बाग काढून टाकावी लागते. त्यामुळे रोपाची निवड करताना क्वालिटी म्हणजेच उच्च दर्जाच्या रोपाची निवड करावी. यासाठी तुम्ही डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर इथून किंवा टिश्यू कल्चर या रोपाची निवड करू शकता. लागवडीचे योग्य अंतर. लागवड करताना 2 ओळीतील अंतर 15 फूट व 2 झाडांमधील अंतर 10 फूट इतके ठेवावे. अतिघन लागवड करू नये. कोरोनाच्या काळात सांगायचं झालं तर हे एक प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग असेल, ज्याच्यामुळे तो एका झाडापासून दुसऱ्या झाडाला रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. उशिरा घेतला जाणारा आंबे बहार किंवा मृग बहार टाळावा, कारण या बहारातील फळे जून जुलै ते ऑगस्ट या महिन्यांदरम्यान येतात, ज्या महिन्यांमध्ये पाऊस जास्त प्रमाणात असतो व रोगास पोषक वातावरण असते. त्यामुळे हस्तबहार किंवा लवकर घेतला जाणारा आंबे बहार या बहारांची निवड करावी. झाडाचे योग्य पोषण. डाळिंब शेतीमध्ये जास्तीत जास्त भर हा जैविक खते जसं की ऑर्गॅनिक कल्चर, विविध प्रकारच्या पेंडी जसं की सरकी पेंड, निंबोळी पेंड, करंज, एरंड, महुआ पेंड या गोष्टींवर द्यावी व शिफारसीनुसारच रासायनिक खतांची मात्रा द्यावी. शेतकऱ्यांचा संभ्रम असा आहे की रासायनिक खते दिले किंवा पाण्यातून विरघळणारी खते दिली की तेलकट वाढतो. परंतु असे नसून, जर योग्य प्रमाणात दिल्यास झाड अत्यंत सशक्त बनते व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. जीवामृत स्लरी, पंचगव्य, अमृत पाणी, दशपर्णी अर्क याही गोष्टींचा आवर्जून वापर करावा. दिवाळी झाली की लगेच व उन्हाळ्यामध्ये झाडांना मल्चिंग करावे.
झाडांना मल्चिंग केल्यामुळे होते तर काय, तर जमिनीचे तापमान योग्य राहते व अन्नद्रव्य व पाणी यांचा व्यवस्थित अपटेक राहतो व झाडांना ताण बसत नाही, झाड सशक्त होते व रोगप्रतिकार क्षमता वाढते. सूत्रकृमींचे नियंत्रण. डाळिंबातील सूत्रकृमींचा प्रादुर्भाव जास्त वाढत आहे. अशी कोणतीच जमीन नसेल की ज्याच्यामध्ये सूत्रकृमी नाही आहेत. सूत्रकृमी नियंत्रणासाठी काळजी झाडाच्या लागवडीपासूनच घ्यावी लागते. सूत्रकृमी असलेली रोपाची लागवड करू नये. सूत्रकृमी म्हणजे एक प्रकारचा छुपा सर्प असून तो आपल्या झाडाचे पोषण होऊ देत नाही. मुळांवर गाठी केल्यामुळे झाडाला अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही, परिणामी झाड ताण अवस्थेत जाते व झाडाची रोगप्रतिकार क्षमता कमी होते व झाड रोगात जास्त बळी पडते. डाळिंबाचे सर्वच रोगाचे मूळ हे त्याच्या मुळात असते असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. याच्या नियंत्रणासाठी झाडाचा जारवा तोडणे तसेच पॅसिलोमायसिस लिनियासियस ही मित्रबुरशी झाडांना देणे किंवा झेंडूची रोपे प्रति ड्रीप एक लावणे याचा उपाय करू शकतो. बाजारामध्ये हमखास असा नियंत्रण देणारी दोन उत्पादने आहेत. एक म्हणजे वेल्यम प्राइम जे बायर कंपनीचं आहे व दुसरं आदामा कंपनीचे निमिट्स आहे. वेल्यम प्राइम याची आळवणी 2 लिटर प्रति झाड अशा प्रकारे करावे. 1 मिली 1 लिटरला पाणी घ्यायचं आहे व झाडाला आळवणी करायची आहे. आदामा कंपनीचे निमिट्स तुम्ही 10 ग्रॅम प्रति ड्रिपर देऊ शकता. परंतु हे देताना पानगळ केल्यानंतर किंवा पहिले पाणी दिल्यानंतर 30 दिवसाच्या आतच द्यायचे आहे. म्हणजे तुमची नवीन पांढरी मूळ जी तयार होईल त्यावर नेमॅटोडचा अटॅक होणार नाही व तुम्हाला प्रभावी नियंत्रण मिळेल. पांढऱ्या मुळीच्या वाढीवर भर द्या. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की डाळिंबाची पांढरी मुळी ही खाणारी मुळी आहे. म्हणजे आपण जे अन्नद्रव्य देतो हे झाडाला फक्त पांढऱ्या मुळीद्वारेच उपलब्ध होतात. त्यामुळे या मुळीच्या वाढीवर भर द्या. कारण की अन्नद्रव्य व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल व तुमची पांढरी मुळी चालू नसेल तर दिलेली खते वाहून जातात व आपल्याला अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे पांढऱ्या मुळीच्या वाढीवर लक्ष द्यावे. यासाठी जैविक कल्चर तसेच मॅंगॅनीज व फॉस्फरस पाण्यामधून द्यावे, मल्चिंग करावे आणि गांडूळ खत टाकल्या मुळीची वाढ आपोआप होते. बागेतील स्वच्छता. बागेमध्ये स्वच्छता असल्यास रोगराईचे प्रमाण कमी राहते व त्यामुळे जमिनीवर पडलेली तेलकटयुक्त फळे किंवा झाडावर असणारी तेलकटयुक्त फळे फवारणीच्या अगोदर काढून नदी नाले किंवा बागेबाहेर शेजारी न टाकता जाळून नष्ट करावी. बरेच शेतकरी असे न करता फळे झाडावरच ठेवतात, त्यामुळे रोगमुक्त रोपे किंवा फळांवर याचा प्रादुर्भाव होतो. बागेची छाटणी करताना वापरण्यात येणारी अवजारे निर्जंतुकीकरण करून घ्यावी. यासाठी 1 लिटर पाण्याला 20 मिली डेटॉलचे द्रावण बनवावे व ही अवजारे 10 मिनिट पाण्यामध्ये बुडवून ठेवावी. यामुळे रोगग्रस्त पडून रोगमुक्त रोपाला याची लागण होणार नाही. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास नायट्रेट नायट्रोजनयुक्त खते देऊ नयेत. यामध्ये कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट इत्यादी खतांचा समावेश होतो. यामुळे झाड रोगाला जास्त बळी पडते व परिणामी रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. आपल्याकडे ही एक मानसिकता आहे, जास्त फवारण्या म्हणजे प्रभावी नियंत्रण. परंतु हे चुकीचे असून तेलकट या रोगासाठी आवश्यक तेवढ्या फवारण्या घ्यावेत. अनावश्यक फवारण्या जसे की विविध प्रकारचे टॉनिक्स, हार्मोन्स, मायक्रोन्यूट्रिएंट इत्यादी फवारण्यांमुळे बागेमध्ये आर्द्रता तयार होऊन फवारणीच्या थेंबाद्वारे हे जीवाणू पसरतात व रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. तर चला आपण पाहूयात तेलकट या रोगासाठी आपण कोणकोणत्या फवारण्या घेऊ शकतो. सुडोमोनास अधिक बॅसिलस या दोन जीवाणूंची एकत्रित फवारणी आपण घेऊ शकतो. या दोन वेगळ्या टँक घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये सुडोमोनास 3 ग्रॅम प्रति लिटर व बॅसिलस 3 ग्रॅम प्रति लिटर व अधिक 1 ग्रॅम गुळ प्रति लिटर याप्रमाणे मिश्रण बनवायचे आहे. हे मिश्रण 24 तास ठेवून या मिश्रणाला दिवसातून 2 ते 3 वेळा ढवळायचे आहे.
व नंतर या दोन मिश्रणांची एकत्रित फवारणी घ्यायची आहे। वादळी पाऊस होऊन गेल्यानंतर झाडावरील पाणी सुकले की धानुका कंपनीचे लेबल क्लेम असणारे कोनिका हे बुरशीनाशक व जीवाणूनाशक 1.5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करायची आहे, परंतु याचा एका सीझनमध्ये 3 पेक्षा जास्त फवारण्या करू नयेत व 2 फवारणीतील अंतर 10 दिवस इतके असावेत। तसेच तुम्ही कॉपर ऑक्झिक्लोराईड 2 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन 1/2 ग्रॅम प्रति लिटर फवारणी घेऊ शकता। तसेच कॉपर ऑक्झिक्लोराईड 2 ग्रॅम अधिक ब्रोनोफॉल 1/2 ग्रॅम प्रति लिटर फवारणी घेऊ शकता। अचानक रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास कॉपर ऑक्झिक्लोराईड 2 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन 1/2 ग्रॅम अधिक ब्रोनोफॉल 1/2 ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर 1/2 मिली याप्रमाणे फवारणी घेऊ शकता। या फवारणी आलटून पालटून घ्यायच्या आहेत। जीवाणूनाशकांचा जास्त वापर केल्यामुळे झाड कमजोर होते, त्यामुळे रासायनिक फवारणीवर जास्त अवलंबून न राहता एकात्मिक पद्धतीने रोगाचे नियंत्रण करणे अत्यंत महत्त्वाचे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवायची असेल तर शेअर नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।